आपका एशियन स्टेडियम में कौन है? एशियन स्टेडियम में किसको बैठा है? बार वाला हेलो चला गया सर छगन भुजबळ यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की ज्या पद्धतीने ईडीने याचिका दाखल केली होती ती याचिका आता मागे घेतली, त्यात काही तथ्य सापडलं नसेल म्हणून ईडीने याचिका परत घेतली असावी, आणि जर त्यात काही दोषारोप असतील असं त्यांना शंका आली असती तर त्यांनी ते कायम ठेवली असते. मात्र दीड वर्ष ज्यावेळेस छगन भुजबळ जेलमध्ये होते ईडीच्या प्रकरणामध्ये सदन घोटाळ्या प्रकरणात, आणि आता त्यामध्ये कुठलंही तथ्य सापडत नाहीये, मग ईडीने असंच अटक केलं असं म्हणायचं का? नाही, मला प्रश्नच नाही कळला तुमचा. परत ईडीने ज्या पद्धतीने ही याचिका दाखल केली होती, जे आरोप झाले होते आणि या आरोपानंतर भुजबळांना अटक देखील झाली होती, यानंतरून आता मात्र ईडी म्हणते की काही नाहीये, तर ही याचिका तुमच्या म्हणण्यानुसार जर काही नसेल तर आता मागे घेण्याचं कारण काय? आणि इतकी वर्ष का लागली ईडीला या सगळा तपास करायला किंवा पुरावे त्यांना मिळाले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक भुजबळ साहेब देऊ शकतील, कारण त्यांचाच यामध्ये मोठा अभ्यास आहे. मी यावर काही बोलावं तेवढा मी मोठा नाही, त्यामुळे हा प्रश्न आपण साहेबांनाच विचारावा. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील आता सरकारच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा आहे तो देण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होत आहे, कसं बघतं या सगळं? नाही, आता काही सदस्यांनी पण यापूर्वी म्हणजे गणेश हाके वगैरे असतील त्यांनी राजीनामा दिला, आता तुम्ही सांगताय तुमच्या माहितीनुसार अध्यक्षांनी पण दिलाय. हा निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर होईल, वरिष्ठ ठरवतील काय काय करायचं त्यामुळे. मुंबई महानगरपालिकेची आहे ती चौकशी आता होताना पाहायला मिळते, 25 वर्षाचा सगळा ऑडिट केला जाणार आहे. नाही, ऑडिट जर होण्याचा करण्याचा निर्णय घेतला असेल सरकारने तर नक्कीच करावा, जनतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी येऊन जाईल, पण मागील 25 वर्षाचं ते ऑडिट व्हावं. वाढदिवस आहे, मात्र शक्ती प्रदर्शन नवी आहे. पवार साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त शतायुषी पवार साहेब हवेत, ह्या माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक त्यांना शुभेच्छा देतोय. मवियाचं शक्ती प्रदर्शन मी म्हणणार नाही, पण बालमित्र मंडळाचं एक प्रदर्शन आहे आणि साहेबांनी होकार दिलाय, त्यामुळे तिथे जातील. उद्धवजी पण त्या कार्यक्रमाला असतील, आणि मला तर काल रात्री असं कळलं की पेन्शन धारक जे आहेत, जुनी पेन्शन लागू करा, ह्या जो शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आला आहे, रोहित पवारांनी त्यातल्या काही प्रमुखांना फोन केलेत की तुमच्या मागण्या आम्ही सोडवतो, तुम्ही सर्वच्या सर्व तिथे या, जेणेकरून ती गर्दी दिसेल आणि मग युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला लाखोंची गर्दी, अशी पब्लिसिटी परत रोहित पवारांना मिळेल. आदित्य ठाकरेची आता दिशा सरन प्रकरणात एसआयटी स्थापन झाली, चौकशी देखील होणार आहे, कसं बघतंय याकडे? नाही, एसआयटी स्थापन झाली, एसआयटीचं काम करेल, त्यात काही आदित्य ठाकरेंचा कुठली भूमिका किंवा काही रोल नसेल, ते पण त्यात चौकशीला सामोरे जातील. एसआयटी चौकशी झाल्यानंतर जनतेसमोर जे काय आहे ते सत्य येईल. नाही, कालपासूनच चर्चेला सुरुवात झालेली आहे, आज स्पेशल सिटिंग आहे सकाळी 9 ते 10:30 या दरम्यान, आणि पुरवणी मागण्या दुपारनंतर आहेत, लक्षवेधी कालच्या आज आहेत, कामकाजामध्ये मी सकाळी बघितलं. आणि शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर मला असं वाटतं विदर्भात जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे, मी पण माझ्या भागातले प्रश्न आज मांडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीच्या संदर्भात, तर याच्यामध्ये सरकार सकारात्मक निर्णय देणार आणि शेतकऱ्याला दिलासा देईल असं मला वाटतं, कारण मी ज्या भागात येतो त्यात वन्यजीवांचा हैदोस हा सर्वात मोठा तिथला प्रॉब्लेम आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही हेच म्हणतोय की बाकीच्या स्कीम बंद करा, मागील त्याला शेततळेसारख्या किंवा ताळपत्री टिनपत्रे, पण मागील त्याला शेतीचं कुंपण हे 100% सबसिडीवर महाराष्ट्र सरकारने द्यावं, जेणेकरून वन्यजीवाचा हैदोस होणार नाही, पिकं वाचतील, अशा पद्धतीच्या मागण्या आहेत आमच्या आणि सरकार मान्य करेल. धन्यवाद. मराठा आरक्षणावर आज चर्चा
बहुतेक उद्या स्पेशल दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि 24 तारखेचा जो अल्टिमेटम आहे त्याच्या अगोदरच गोड बातमी महाराष्ट्र सरकार किंवा महायुतीचं सरकार या राज्यातला मराठा बांधवांना देणार। धन्यवाद।